आपण मस्त अशी चमचमीत चण्याची भाजी करतो आहे, हरभऱ्याची भाजी, आणि परफेक्ट अशी ढाब्यामध्ये मिळते ना, ढाब्यावर जाऊन जर तुम्ही ही हरभऱ्याची भाजी ऑर्डर केली तर त्याची जी रंग टेक्स्चर येतं परफेक्ट असं येतं, आणि अतिशय सोप्या पद्धतीने करतो आहे, जास्त मेहनत अजिबात नाही आहे. आणि तुम्ही बघू शकाल चणा पण एकदम मस्त शिजलेला आहे, मस्त टमाटम फुगलेला आहे, आणि भाजी बघा काय रंग आला आहे, काय टेक्स्चर आला आहे. हां हां, पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना काळा चणा म्हणजे हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. अतिशय चमचमीत चटपटीत आणि मिटक्या मारून खाऊ शकतो ना अशी ही भाजी होते. तर सगळ्यात आधी अर्थातच चणा मी स्वच्छ धुऊन, अर्धा कप चणा घेतला, स्वच्छ धुऊन घेतला 2 ते 3 वेळा, पुरेसं पाणी घातलं आणि रात्रभर भिजवून घेतलं. थोडंसं रात्रभरच्या ऐवजी थोडं आणखी 1.5 दिवस जरी भिजवला तरी चालतो, म्हणजे चणा आणखी छान फुलतो. सो सारा आता 1.5 दिवस मी चणा भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा टमटमीत फुगलेला आहे आणि तो शिजतोही पटकन, जितका जास्त भिजेल तितका. तर यामध्ये घालूयात पाणी, झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं हा चणा वाफवून घेऊयात. शिट्ट्या काढणार असाल तर 1-5 ते 6 शिट्ट्यांमध्ये चणा खूप छान शिजतो. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आपण एक ना एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात. मिक्सर आहे, यामध्ये घालूयात 5 ते 6 लसूण पाकळ्या, डाळव 1 चमचाभर, सुकं खिसलेलं खोबरं 2 मोठे चमचे, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. ग्रेव्हीची भाजी करायची असेल ना तर हे एक ना माझ्याकडे मस्त अशी शॉर्टकट मेथड आहे आणि भाज्या पटकन आणि रुचकर बनतात, हे असं पेस्ट तयार केलेली आहे. तेल इथे गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊ. कांदा इथे मस्त सोनेरी रंगावर परतून झालेला आहे, इतपत तो ॲक्च्युली परतायचा, म्हणजे ग्रेव्ही छान चवदार लागते. आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे टोमॅटो आणि खोबऱ्याचं, हे घालूया. आता हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा कांद्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, कारण हे सगळे ना कच्चे जिन्नस आहेत. खोबरं कच्चं घेतलेलं आहे, लसूण आहे. 1-5 मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून परतून घेऊया. आता हे सगळं एकत्र एकजीव मी परतून घेतलं आहे, साधारण 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे या मसाल्यांमधून. आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाले. आपलाच घ्यायचा आहे मसाला, आपला संडे मसाला मधुराज रेसिपीचाच. साधारण 1-2 चमचे हा मसाला घालते, कारण हा मसाला घातला की बाकी काहीच घालायची गरज नाही आहे, म्हणजे धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि लाल तिखट. हेही बॅडगी मिरची आहे, त्यामुळे चवीला अतिशय माइल्ड असते पण रंग सुरेख येतो. आणि आता यामध्येच आपण घालूयात मीठही चवीपुरतं, मिक्स करूया आणि 1-2 मिनिट हे सगळं एकत्र शिजवून घेऊया. इथे हे मिश्रण तुम्ही बघू शकाल छान असं मी परतून परतून घेतलेलं आहे, कारण 1-5 मिनिट मसाला घातल्यावर 5 मिनिटं परतलेलं आहे आणि जे चणे आपण आधी ठेवले होते शिजण्यासाठी तेही तयार झालेत का चेक करूया. येस, सो 20 मिनिटं फक्त मी बाफवून घेतलेले आहेत शिट्टी न काढता आणि मस्त शिजलेत तुम्ही बघू शकाल. एक फोडूनही दाखवते, येस छान असे मऊसूद चणे शिजलेले आहेत. आता हे असेच पाण्यासकट यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि 1-5 ते 7 मिनिटं छान एक याला ना उकळी काढून घेऊयात. मस्तपैकी चमचमीत असा आपला चणा मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आणि इतका मस्त सुवास तरवळतो आहे. आहा हा क्या बात आहे. आणि तुम्ही टेक्स्चर बघा, परफेक्ट आपल्याला ढाब्यावर वगैरे मिळतो ना तशीच कन्सिस्टन्सी आलेली आहे, तसाच रसरशीत झालेला आहे. क्या बात आहे.
आता यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर. आधी घातली आपण तरी पण चव छान लागते कोथिंबीरची. आणि आता अर्थातच बर्फायचा ढाबा स्टाईल आहे, त्यामुळे रोटीसोबत नानसोबत तर भन्नाट लागतोच, पण त्याहीपेक्षा गरमागरम खरपूस भाजलेली ज्वारीची, बाजरीची किंवा नाचणीची भाकरी किंवा भातावर पण गरमागरम वाफळत्या भातावर हा चना मसाला अफलातून लागतो. नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.